शब्द फुले बाय सुजाता, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात। नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। आपण ऐकत आहात शब्द फुलेचा भाग 107। आजचा भाग खरंच खूप खास आहे। आज आपण एक भयकथा ऐकणार आहोत। ही कथा तुम्हाला रोमांचक तर वाटेलच, पण त्याचबरोबर या कथेनंतर कथेचे लेखक कनिष्क हिवरेकर यांच्याशी आपण थोड्या गप्पाही मारणार आहोत। तर ऐकूयात कथा भय, लेखन कनिष्क हिवरेकर, आवाज सुजाता। मी नागेश, मी राहायला माझ्या आजी मावशीच्या घरी असतो। तसं माझे आई बाबा एका अपघातात वारले, त्यानंतर मी पोरका झालो। माझी आजी मावशी म्हणजे माझ्या आईची मावशी सरिता आजी, तिनेच माझा सांभाळ केला। तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी नव्हतंच माझं। माझं लहानपण तसं आजीच्या वाड्यातच गेलं। भला मोठा हा टोलेजंग दुमजली वाडा। आजीने आपणहून माझी जबाबदारी घेतली होती। मी लहान होतो, मला फारसं कळायचं नाही। आजी मावशीशिवाय कोणीच आपलं म्हणणारं नव्हतं। आजी मावशीच्या वाड्यात मी, आजी आणि चंपा असायचो। चंपा कामवाली होती, दिवसभर वाड्यात असायची आणि काम संपवून ती रात्री आपल्या घरी निघून जायची। वाड्यावर फारसं काही काम नसायचं। आजीने वाड्यात तेव्हा टेनंट वगैरे ठेवले नव्हते, म्हणजे भाडेकरू। वाड्याचा वरचा मजला आजीच्या वापरात असायचा। मी देखील आजीच्या समोरच्या खोलीत राहत होतो। वाड्यात मला अमाप जागा होती। माझ्यासाठी हा वरांडा म्हणजे मोकळं मैदानच जणू। मी एकटाच आपला चेंडू खेळायचो। म्हणजे मला जितकं आठवतं तितकं हेच होतं, मी एकटाच खेळायचो। मी कधी शेजारच्या मुलांना विचारणा केली किंवा त्यांना माझ्या वाड्यावर खेळायला बोलावलं तर ते दूर पळायचे, म्हणायचे त्यांची आई इकडे फिरकण्यास मनाई करते। मी आजीला तिच्या रिकाम्या वेळेत विचारायचो, आजी ती मुलं काय येत नसतील? त्यावर चंपा सरू आजीकडे आणि माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायची। आजी तिला नजरेने खुणवायची आणि चंपा निघून जायची। आजी म्हणायची की ती मुलं दुष्ट आहेत। मला एवढं फार काही समजत नव्हतं, मी तिचं म्हणणं खरं मानून चालायचो। बालपणीच्या या पुसटच्या आठवणी आहेत। मी हाफ चड्डी, अंगात मोकळा टी शर्ट आणि तेच ते आजी देईल ते कपडे घालायचो। आजीने कधी बाहेरून कपडे विकत आणून दिलेले मला नाही आठवत। आजी कधी बाहेर पडलेली मला दिसलीच नाही। कपड्यांना लेबल नसायचं, कधी कधी तर एक वेगळाच वास यायचा त्या कपड्यांना, थोडासा कुबट, जसे एखाद्या पेटीमध्ये कितीतरी दिवस ते खुपसून ठेवले होते आणि बऱ्याच दिवसांनी ते बाहेर काढण्यात आले होते। कपड्यांची साईज पण सारखी नसायची, न जाणे काय भानगड असे। सरू आजी कशी दिसायची विचारताय, सांगू म्हणताय? मान हलवली आहेस तर सांगतो आता। तर सरू आजी किमान उंचीने 4 फूट होती। मी तिच्या एवढाच होतो, पण वयाने कमी। आजी फार वाकून चालत नसायची, तिचा कणा सरळ होता। अगदी गोरी होती आजी, डोळे घारे होते, पाहणाऱ्याला अगदी खोलात पाहतेय की काय असं वाटायचं। गळ्यावरची कातडी लोंबत असायची, कानाची पाळी ही लुकलुक हलत असायची, कपाळ गोल गरगरीत होतं, गालावरची हाडं टेकड्यांप्रमाणे वरती आलेली होती, खाली थोडं पोट पुढे आलेलं, हात जरा बारीकच होते, पायात नेहमी मोजे असायचे, नेहमीच, अंगावर नेहमी खादीची साडी असायची, डोक्यावरचे केस चांदीच्या तारांप्रमाणे शुभ्र पांढरे होते। मी आजीला एकदाच ते केस सोडताना पाहिलं होतं। नशीब आजी पाठमोरी उभी होती, अन्यथा ती माझ्याकडे वळली असती तर मला काय पाहायला मिळालं असतं कोणास ठाऊक। आजीची नेहमीची आणि आवडीची जागा म्हणजे तिची तिच्या खोलीत मांडलेली आराम खुर्ची। त्यावरती आपल्या फावल्या वेळेत बसून झुलायची आणि विणकाम करायची।
मी कधी तिच्या दारात जाऊन तिला हाक मारली तर ती न हसताच माझ्याकडे तिची थंड घारी नजर फिरवायची. माझ्या अंगावर सरसरून काटा यायचा. मी हिम्मत करून काही म्हटलं किंवा काही विचारलं तर ती मला चंपाकडे पाठवायची. चंपा मला किचनमधून काय हवं ते खायला द्यायची. माझं आजीच्या खोलीत फारसं काही जाणं व्हायचं नाही आणि नंतर इच्छाही होत नसे. माझ्या खोलीत आजीने माझ्यासाठी बरंच काही अभ्यासाचं आणि मनोरंजनाचं साहित्य मांडून ठेवलं होतं. त्यात काही कॉमिक्स, मॅगझिन्स, काही रहस्यकथेची पुस्तकं देखील होती. माझ्या खोलीच्या अगदीच समोर आजीची खोली होती. माझ्या खिडकीतून आजीच्या खोलीची खिडकी दिसायची. त्या संध्याकाळी कामा आवरून चंपा आपल्या घरी गेली होती. झाकळून आलं होतं. अगदी गडद अंधार पडला आणि काळे ढग वाड्यावर दाटून आले होते. मी दिवे लावण्याचा प्रयत्न केला परंतु दिवे लागले नाहीत. मी आजीच्या खोलीकडे निघालो. दारातच उभं राहून मी आधी आत डोकावून पाहिलं. आतमध्ये एक मेणबत्ती जळत होती. आजी तिचा पलंग आवरत होती. मी मागूनच विचारलं, आजी अंधार पडलाय, लाईट नाही आहेत, मी तुझ्या खोलीत झोपो. त्यावर आजीची हालचाल थांबली. त्या मेणबत्तीच्या उजेडात भिंतीवर पडलेली तिची ती सावली पाहून माझ्या छातीत धस्स झालं होतं. आजी आता आपल्याकडे वळणार आहे आणि वळताच ते डोळे आपल्यावर रोखले जाणार या विचाराने सुद्धा माझ्या घशाला कोरड पडली. आजी माझ्याकडे पाहत होती. बाप रे, ते डोळे! नको नको. तुला तुझी खोली आहे ना, आजी म्हणाली. मी फक्त मान डोलावली आणि आजी आपल्या टेबलच्या दिशेने चालत गेली. तिने ड्रॉवर मधून एक मेणबत्ती काढून दुसऱ्या मेणबत्तीला पेटवून माझ्याकडे येत तिने ती माझ्या हाती सुपूर्त केली आणि म्हणाली, दार खिडक्या बंद करून झोप हो, आज वादळ येणार आहे आणि आजची रात्र अमावस्या आहे. तिचा आवाज काहीसा घोगरा होता. तिच्या शब्दांच्या फुंकराने मेणबत्तीची ज्योत किंचित फडफडत होती. माझा कंठ वाळवंट झाला होता. मेणबत्ती घेऊन मी पाठमोरा फिरलो. आजीच्या खोलीमधून मी बाहेर पडलो आणि बाहेर वादळी हवेने घेरा घातला. मेणबत्तीची ज्योत फडफडत होती. मी तिच्या भोवती माझ्या हाताचं संरक्षण दिलं. वाऱ्याचा तो घू घू करणारा आवाज माझ्या कानी पडत होता. क्षणभर असं वाटलं कुणीतरी पाठलाग करत आहे. मन केलं की वळून पाहावं. अर्ध्या वाटेवर मी वळून पाहिलं तर सरू आजी अजूनही माझ्याकडे पाहत होती. मी औंढा गिळला. मी झपाझप पावलं वाढवली आणि माझ्या खोलीत प्रवेश केला. मागोमाग दार बंद केलं आणि दाराशी पाठ टेकवली. जवळच माझं टेबल होतं. त्यावर मी मेणबत्तीचं मेण गाळत त्यावर मेणबत्तीचं बूड टेकवलं. त्या गारव्यातून सुटका झाली आणि मला खोलीत शिरताच घाम फुटला होता. माझं टेबल खिडकीच्या जवळ होतं आणि जवळच माझी लोखंडी कॉट होती. पलीकडे एक खिडकी उघडी होती. त्या खिडकीतून वाड्याचा मागचा आवर दिसायचा. त्यातून बाहेर झुलणारं निलगिरीचं झाड दिसायचं. वादळी हवेने त्या पानांची सळसळ सुरू होती. त्यात विजांचा लखलकाट होऊन त्या वृक्षाचा जीवघेणा भयंकर आकार निर्माण होत होता. जसा एक ओबड धोबड राक्षसी चेहरा माझ्या खिडकीला डोळा लावून आत डोकावून बघतोय. मी पुढे होऊन ती खिडकी बंद केली आणि अडसर घातला. मी नेहमी माझ्या खोलीमध्ये कपाटात एक बिस्किटचा पुडा ठेवायचो. मी तो बिस्किटचा पुडा काढला आणि एक अमर चित्रकथेचं चित्रपुस्तक घेऊन माझ्या टेबलजवळ आलो. खुर्चीत बसून एक एक बिस्किट खात मी पुस्तक वाचण्यात गुंग झालो. समोरच उघडी खिडकी होती. वाड्याच्या कुठल्या तरी दिशाहीन कोपऱ्यातून शिळ फुंकल्याचा एक आवाज येत होता. संधी कोपऱ्यामध्ये उन्हाळ वारा शिरला होता. समोरच आजीच्या खोलीची खिडकी आणि दार होतं. मी आजीला दार लोटून घेताना पाहिलं होतं. नक्कीच ती झोपली असणार होती. खिडकीमध्ये तिची रिकामी आराम खुर्ची दिसत होती. मी वाचत वाचत बिस्किट पुडा संपवला आणि थोड्याच वेळात मला झोप लागली. मी तिथेच टेबलवर गाल टेकवून डोळे मिटले. बिस्किटाचा दुष्परिणाम,
मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या घशाला कोरड पडली. जाग आली तेव्हा घशात टोचायला लागलं होतं. ठसकत खोकत मी डोळे उघडले. जवळ पाहिलं तर मी खुर्चीमध्ये होतो. गालावर पुस्तकाचं पान चिकटलं होतं. ते मी अलगत काढलं आणि पाहिलं तर मेणबत्ती अर्ध्याहून खाली आली होती. मी पाण्याचा शोध घेतला. पाणी आणण्यासाठी मला खाली जावं लागणार होतं. बाहेर आता पावसाचे थेंब सुरू झाले होते. अधूनमधून विजांचा लख प्रकाश पडत होता. मी मेणबत्ती उचलून हाती घेतली. हातावर थोडंफार मेण गळलं त्याचा चटका बसला. मी मेणबत्ती कापडात पकडून ठेवली आणि कॉटवर असलेली माझी शॉल अंगावर ओढून घेत मी खोलीमधून बाहेर पडलो. समोर आजीच्या खोलीच्या खिडकीत मेणबत्ती जळत होती, पण आजी दिसत नव्हती. नक्कीच ती झोपली असणार. मी जिन्याजवळ आलो. जिन्याने खाली जायला मन धजावत नव्हतं. जिन्यात घुप्प काळोख पसरला होता. त्या अंधारात जाण्यासाठी मला हिम्मत हवी होती. डोळे मिटून मी नुकत्याच वाचलेल्या कथेतील एका शूर राजाचं ध्यान केलं. किती तो खोटा आत्मविश्वास, पण त्यानेच मला धीर आला. घशाची कोरड असह्य होत होती. त्यात मी जिन्याने जवळजवळ धाव घेतली. जिन्याने धावत मी खाली पोहोचलो. इथवर सर्व काही सुखरूप होतं. मी किचनचं दार उघडून आत प्रवेश केला. आत काळोख होता. मेणबत्तीच्या सूक्ष्म तांबूस उजेडात सर्व काही स्पष्ट दिसणं कठीण होतं. नजरेला थोडा सराव झाला आणि आकार स्पष्ट झाले. बाहेरून पावसाच्या थेंबांचा व्हरांड्यात पडल्याचा आवाज कानावर येत होता. मी पाणी प्यायलो. एक नाही, दोन नाही, तीन पेले घशाखाली उतरवले. किचनमध्ये घड्याळ होतं. मी त्यात वेळ पाहिली. 12:30 वाजले होते. पुढची जोखीम होती ती पुन्हा वर जायची. मेणबत्ती विजता कामा नये. एकदा काही उरली सुरली मेणबत्ती घेऊन मी वर पोचलो आणि पांघरून घेऊन झोपलो की मग ही विजली तरी काय हरकत नाही. मिटलेल्या पापड्यांच्या पलीकडे मला या मेणबत्तीची काय गरज. मी तेच केलं. यावेळी धाव घेतली, पण चढते वेळी एक डाव मेणबत्तीची ज्योत अतिशय सूक्ष्म झाली आणि मी नेमका मध्यात अडकलो. मी मेणबत्ती भोवती हात धरला. ज्योत पुन्हा झळकली आणि जीवात जीव आला. मी वरती आलो. एक वेळ मी सरुआजीच्या खिडकीकडे डोकावून पाहिलं. आजी नव्हती. जर ती जागी असती तर नक्की मला काही ना काही ओरडली असती. मेणबत्तीची ज्योत आता थोडीफार उरली होती. मी माझ्या खोलीत येऊन मेणबत्ती टेबलवर मांडली. फार उशीर झाला होता. झोपायची वेळ झाली होती. मी समोरील खिडकी बंद करण्यासाठी खिडकीत आलो आणि मला दिसलं की आजीच्या खिडकीत काहीतरी हलतंय. हल्ला आहे. मी क्षणभर वाट पाहिली आणि दिसलं की आजी आहे. आराम खुर्चीत आहे. मागे पुढे झुलत आहे. खुर्ची पुढे येत आहे. आजी मला दिसत आहे आणि खुर्ची मागे जाताच आजी भिंतीआड जात आहे. मी क्षणभर मुग्ध उभा आजीला बघत राहिलो. आजी मागे जात पुढे आली आणि अचानक थांबली. स्तब्ध, अगदी स्तब्ध. चेहरा समोर होता. त्या गजामध्ये तिचा तो चेहरा हळूवार माझ्या दिशेने वळला आणि आजीने एकदम माझ्याकडे रोखून पाहिलं. माझी खिडकी उघडी. मेणबत्ती जळतेय आणि मी सताड जागा आहे. सरू आजीचे ते घारे डोळे एकदम चमकले. क्षणभर तरी मला हाच भास झाला. माझे पाय हलेना. मी गोठलो. आजी माझ्याकडे डोळे वटारून पाहत होती. काहीतरी हालचाल झाली आणि मी खिडकी आड झालो. मेणबत्ती विझवावी का असा विचार आला. जेणेकरून अंधारात मी खिडकी लोटून घेऊ शकेन. आणि मी तोच पर्याय योग्य समजून मेणबत्तीला फुंकर मारली. संधी मिळाली तसं मी खिडकी लोटून घेतली आणि बाहेर न पाहता खिडकी बंद केली आणि कॉटवर येऊन झोपलो. माझ्या अंगावर मी शॉल ओढून पाय देखील झाकून घेतले. बराच वेळ झाला ऊब निर्माण व्हायला. हळूहळू ऊब निर्माण झाली आणि मी पेंगा खायला सुरुवात केली. पापड्यांवर शिसेचं वजन लागल्यागत मी डोळे मिटत होतो आणि अचानक पावलांचा आवाज कानावर आला. मंद आणि सावकाश येणाऱ्या पावलांचा आवाज. कोणीतरी माझ्या खोलीच्या अगदी बाहेर येऊन उभं होतं. मी विसरलं होतो की मी दार फक्त लोटलं होतं.
मी तोंडावरची शाल काढून पाहिलं तर दाराच्या फटीतून हलकासा प्रकाशात पडतोय आणि कोणाची तरी सावली झुलतीये. अचानक दाराला धक्का बसला आणि दार उघडलं. मी तोंडावर पांघरून घेऊन गप्प झोपून राहिलो आणि दार उघडून कोणीतरी आत आलं. ती सरू आजी असावी असा माझा ग्रह होता, पण मी झोपेच सोंग घेतलं होतं. आजी मेणबत्ती घेऊन आली आहे हे मला शालीवर पडणाऱ्या उजेडामुळे समजलं. तिने अलगद जवळ येऊन मला चासपडलं आणि माझ्या डाव्या खांद्यावरून हात फिरवला. मी शॉलच्या आतून खाली पाहिलं. आजीने मोजे घातले नव्हते, नाही, पण ते पाय, ते काय होत? ती भयानक नख, ते केसाळ पंजे, नक्की आजीच आहे की आणखी काहीतरी भलतंच आपल्याला स्पर्श करतय? माझं अंग गोठलं, मी हालचाल करूच शकत नव्हतो आणि मी काही क्षण वाट बघितली. तो हात बाजूला झाला आणि खोलीत हळूहळू अंधार पडला. मला घाम फुटला होता. मी सुटकेसा उसासा टाकला आणि हळूच पांघरून काढून पाहिलं. समोर कोणीच नव्हतं. मी अलगद कूस बदलली आणि कूस बदलताच मला सरू आजी बाजूला झोपलेली दिसली. मेणबत्तीच्या उजेडात तिचा तो भयानक चेहरा, खराट्यासारखे पिंजरलेले केस, चेहरा ओढलेला, ओठ विचकून गालफडात घुसलेले, डोळ्यामधली बुबुळ काळी मिरीच्या ठिपक्या एवढी होती आणि तोंडात दात नव्हते तर भयानक सुळे. नाही, ती आजी नव्हती, ते काहीतरी भलतच होतं. आणि अचानक ते आजीच्या आवाजात म्हणालो, काय रे, पकडलं की नाही चोराला? मला उचकी आली आणि एक जोरदार कळ. नंतर मला काहीच जाणवलं नाही, काहीच नाही. मी खोलीच्या कोपऱ्यात उभा, माझ्या हाडावरील मांस तोडून खाणाऱ्या त्या उपद्रवाकडे एकटक बघत होतो. कथा भय, लेखन कनिष्क हिवरेकर, आवाज सुजाता. तर मित्रांनो, कशी वाटली ही भयकथा? या कथेचे लेखक कनिष्क हिवरेकर यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत. हे एक भयकथाकार आहेत. गूढ आणि भयकथा या श्रेणीमध्ये लेखन करण्याचा त्यांचा एकूण 8 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या पेपरबॅक स्वरूपात 2 कादंबऱ्या तसंच डिजिटल स्वरूपात 27 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. भयकथांसाठी लोकप्रिय असलेल्या अशा या लेखकाशी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार कनिष्क. नमस्कार सुजाता. मला आणि आपल्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की आजची कथा लिहिण्यामागे नक्की कोणती प्रेरणा होती आणि भयकथा मांडताना नक्की कोणता फॅक्टर मोटिवेट करतो? लहानपणी आपण आपल्या आजी आजोबांकडून बऱ्याच भूतांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण या कथेमध्ये मी विचार केला की थोडाफार रोल रिव्हर्स केला तर लहानपणीची भीती या कथेद्वारे पुन्हा उजागर करण्याचा मी एक केविलवाना प्रयत्न इथे करून पाहिला आहे. भय ही एक अशी श्रेणी आहे ज्याकडे साहित्यिक क्षेत्रात फारच कानाडोळा केला जातो. भयकथेच्या बाबतीत बऱ्याच जणांचा असा ग्रह आहे की यामध्ये अभिवत्स, चित्रविचित्र, किळसवाणे प्रकार असतील, जे मुळात असत्य आहे. भय हा साहित्यातील नवरस भावातील एक रस आहे. ज्याप्रमाणे प्रेम, शृंगारिक इतर रस आहे, त्याचप्रमाणे भय ही हा देखील साहित्याचा एक प्रकारच आहे. भय याने एक उत्तेजना आणि एक उत्स्फूर्तपणा मिळतो. लोकांमध्ये एक प्रकारे म्हणू शकतो की एंडोमॉर्फिन, डोपामाइन सारखे जे हार्मोन्स असतात ते काही क्षणाकरता रिलीज होतात, जे एक उत्तेजनाची, एक रोमांचिक असण्याची एक फिलिंग देतात. भयकथेतील महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की ते वाचकांना जे वाचायचं आहे तेच द्यावं, अर्थात भय, शुद्ध प्रकारचं भय, आणि वाचकांना कथेशी बांधून ठेवावं. तुमच्या भयकथेमध्ये चारुळ्याही असतात. प्रेमकथांमध्ये काव्य वापरणं हे अगदी नॉर्मल आहे, पण भयकथांमध्ये चारुळ्या पेरणं या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कविते संबंधित म्हणायचं झालं तर मुळात मला कविता करायला आवडतात, शिरोशायरीही करायला आवडते, पण मग वाटायचं हा नियमच आहे का, फक्त काही ठराविक श्रेणींनीच कविता आणि चारुळीवर हक्क गाजवावा का, असं मला वाटायचं. मग मी माझा तोही छंद या भयकथेमध्ये चारुळ्या, भयकाव्य असं लिहून पूर्ण करून घेतला. तुमच्या भयकथांचं एक फॅन फॉलोईंग आहेच. शब्दफुलेवर तुमच्या भयकथा तर आहेत, शिकार, तेल, तुमच्या इतर कथाही आहेत, हिऱ्याचे दाणे,
जी एक लाईट मूड असलेली साहसी कथा आहे, काही प्रेमकथा आहेत, रिलेशनशिपच्या कथा, वेडिंग अॅनिव्हर्सरी, चार दिवस सासूचे, यात तर तुम्ही खास बायकांचा विषय मांडला आहे, पाऊस आणि ती, शनिवार, अशा लाईट मूडच्या कथाही आहेत. तसंच शॉर्ट रोमॅन्स यासारखी प्रणय कथा, त्याचप्रकारे पौराणिक कथा, वध, कोजागिरी ही एक तरल प्रेमभावना व्यक्त करणारी काव्यमय कथा आहे. तर असे नवे वेगवेगळे विषय हाताळण्यामागे नक्की काय विचार होता? माझ्यातील आणखी प्रतिभा ओळखण्यासाठी मी इतरही विषयांवर लेखन करण्याचा प्रयत्न केला. शक्य तेवढे त्यात भय श्रेणीचा प्रभाव पडू नये याचा मी एक प्रयत्न ठेवला होता, पण त्यामध्ये काही प्रमाणात मला यशही आले, काही मध्ये अपयशही आले. पण मी विचार केला की का नाही, थोडंसं विरोधाभास असलं तरी थोडंसं भय मिश्रित वेगळं पण जपायला काय हरकत आहे, त्यामुळे मी वेगळे विषय हाताळलेच. इतकी वर्ष तुम्ही लिखाण करताय, खूप कादंबऱ्या आहेत तुमच्या, तर आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल मराठी कॉन्टेंट विषयी किंवा मराठी साहित्याविषयी तुम्ही काय सांगाल? मराठी साहित्यामध्ये एका ठराविक श्रेणीला वाचकांची गर्दी आणि त्यातून होणारी कमाई याच एका उद्देशाने पुढे नेण्याचा प्रयत्न होतो. पण कुठेतरी मला वाटतं की वाचक असो, लेखक असो, कंटेंट क्रिएटर असो किंवा कोणी इन्फ्लुएन्सर असो, त्यांनी मराठी साहित्यामध्ये एक्सप्लोर करायला हवं. फक्त मराठी साहित्य एका ठराविक श्रेणीपुरतं मर्यादित न ठेवता इतरही श्रेणीवरती त्यांनी भर द्यावा. भविष्याच्या दृष्टीने पाहता मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रयोग करून पाहायला हरकत नाही. वेगवेगळ्या श्रेणीवर कंटेंट तयार व्हायला हवं, वेगळेपणा जपल्यासच वाचकांची आणि श्रोत्यांची ओढ वाढते. त्याच वेगळेपणामध्ये सातत्य ठेवले तर त्यात आणखी आर्थिकदृष्ट्या भरभराट होऊ शकते असंही मला वाटतं. यापुढे किंवा भविष्यात तुम्हाला कोणत्या विषयावर लेखन करायला आवडेल? हा माझा आवडीचा प्रश्न आहे. भविष्यात मला सायन्स फिक्शन सारख्या वैज्ञानिक कथा लिहायची इच्छा आहे आणि त्यामध्ये मला अजून ऐतिहासिक, विंटेज लेखन आणि ऑकल्ट असे लेखन करायला खूप आवडणार आहे. वा, खूप छान. थँक्यू कनिष्क. तुमच्या वाचकांना आणि तुमच्या श्रोत्यांना तुमच्या कथाने तुम्ही असंच बांधून ठेवाल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरघोस यश मिळावं या मनपूर्वक शुभेच्छा. जसे कलेचे अनेक प्रकार आहेत, तसेच लेखनाचेही अनेक प्रकार आहेत, कथांचे अनेक प्रकार आहेत, आणि प्रत्येक प्रकाराला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. खास करून मराठी रसिकांना मी आवाहन करते, सर्व प्रकारच्या कथा तुम्ही ऐका, वाचा आणि मराठी साहित्यिकांना पाठिंबा द्या. शब्दफुले पॉडकास्टवरच्या सर्व गूढ कथा, भयकथा, रहस्यकथा या ऐकायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचप्रकारे कनिष्क यांच्या सर्व कथा ऐकण्यासाठी त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्या कथांचा नक्कीच आनंद घेऊ शकता. त्यांच्या लेखनाचा आनंद घेण्यासाठीचीही लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला जर माझ्या आवाजातील कथा आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा आणि 5-स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. शब्दफुले बाय सुजाता हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवनवीन कथांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सुजाता _ शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम पेज आहे, तिथेही तुम्ही मला संपर्क करू शकता, DM करू शकता, तुमचा फीडबॅक कळवू शकता. तसंच तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता shabdafule@gmail.com. फेसबुक पेज शब्दफुले, इथे तुम्ही मला DM करू शकता. तुमच्या फीडबॅकने मला प्रोत्साहन मिळतं आणि वेगवेगळ्या नवनवीन कथा करण्याचा उत्साह येतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. अशा प्रकारच्या चर्चा, मुलाखती तुम्हाला आवडतात का तेही जरूर कळवा. किंवा कोणता एक विषय तुम्हाला डिस्कस करायचा असेल तर तोही आपण करू शकतो. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. जास्तीत जास्त शेअर करा आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या चित्तथरारक कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तूर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू, धन्यवाद.